अंजनगाव सुरजी तालुक्यातील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत कंत्राटी पद्धतीने कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवा मनुष्यबळ विकास मार्गदर्शक सूचनेनुसार यथास्थिती कायम ठेवण्याबाबत अंजनगाव सुरजी तालुक्यातील उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान 2011 पासून यशस्वीपणे अंमलबजावणी केली जात आहे. अभियाना अंतर्गत गावस्तरीय संस्था उभारून त्यांचे सामाजिक समावेशन आर्थिक समावेश करून उपजीविकेची साधनेमध्ये सातत्य आणून बळकट करण्याचे काम नियमित सुरू आहे. 60% निधी गुणोत्तराने या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत असून जागतिक बँक व केंद्र सरकारने वेळोवेळी केलेल्या मूल्यांकनात सदर अभियान निश्चित केलेले टप्पे यशस्वीपणे पूर्ण करत असल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अनुसूचित जाती जमाती भटक्या व विमुक्त प्रवर्ग अपंग व निराधार या वंचित घटकास सामाजिक व आर्थिक समानता निर्माण करण्याचे महत्त्वाचे कार्य या उमेद अभियाना अंतर्गत सुरू असून त्यासाठी ग्रामस्थापर्यंत वंचित घटकांची क्षमता वाढविण्याचा प्रामाणिक प्रयत्न कार्यरत अधिकारी व कर्मचारी करीत आहे. केंद्र सरकार यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार व्यावसायिक मनुष्यबळ निवड करण्यात आली असून मनुष्यबळ विकास मार्गदर्शनानुसार नियमित सेवा देण्याचे काम सुरू आहे. उमेद अभियाना अंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना रोजगार मिळत असून अभियानामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सामावून घ्यावे असं या निवेदनातून म्हटले आहे. त्यावर शासनाने कुठल्याच प्रकारची गदा लादू नये असे वाटल्यास आम्ही समूहातील सर्व महिला महाराष्ट्रभर आंदोलन उभारू असे या निवेदनात म्हटले आहे. या संदर्भातील निवेदन अंजनगाव सुरजी येथील तहसीलदार यांना देण्यात आले. आपल्या अंजनगाव पोस्ट ऑफिसमध्ये ही जी नागरिकांची गर्दी मोठ्या प्रमाणात चालू आहे तर हे एवढी मोठी पोस्टेज जे चालू आहेत जे पाकिट आहेत हे आपलं काय कशा बाबतीचे आहेत कोणाला जात आहेत. हे काकड्याचे पहिली तरी व्यक्ती आहे त्या नाम आहे का तो ऐसा विनंती अर्ज ऐसा अप्लिकेशन लेके लोग रजिस्टर कर रहे कलेक्टर ऑफिस को. ऐसा कोई आदेश नहीं है, गवर्नमेंट का आदेश नहीं है, भारत सरकार का आदेश नहीं है, तहसीलदार का आदेश नहीं है, कलेक्टर का आदेश नहीं है. रविंद्र वानखडे, विदर्भ न्यूज, अंजनगाव सुरजी.